नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी अभिनेत्रींना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळ्या आणि अत्यंत चांगल्या भूमिकांमधून आघाडीच्या अभिनेत्रींना बघून प्रेक्षकही बरेच खुश असतात. फक्त वेबसिरीज किंवा चित्रपटच नाही, तर हा ट्रेंड मराठी डेली सोप मालिकांमध्येही पाहायला मिळतो. त्याच त्या पद्धतीच्या भूमिकांपेक्षा आजच्या स्त्रीचं दर्शन घडवणाऱ्या भूमिका लोकप्रिय होत आहेत. हा ट्रेंड मालिकांमध्ये आत्ताच नाही हे मात्र नमूद केलं पाहिजे. घरगुती स्त्रियांना आवडेल अशी संहिता असेल तरी मालिकेतील स्त्रिया या मुळूमुळू रडणाऱ्या न दाखवता कणखर आणि तितक्याच साध्याही आहेत. काही वेळेला हे गणित बिघडत जरी असेल तरी आधीपासून उत्तम विषय आणि चांगल्या भूमिका मालिकांमधून दाखवल्या जात आहेत. बऱ्याचदा मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेत्रींना ओळखलं जातं. ही पात्र प्रेक्षकांच्या एवढी जवळची होतात की त्यांना भूमिकेच्या नावाने ओळखलं जातं. असं असतानाही मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी यशाच्या शिखरावर असताना करिअरला रामराम ठोकला. त्यामध्ये नीलम शिर्के यांचं नाव घ्यावं लागेल. नीलम शिर्के हे नाव साधारण 10 वर्षाआधी प्रचंड लोकप्रिय होतं. नीलम जी मराठीवरील वादळवाट या मालिकेत विशाखा या भूमिकेत झळकली होती. वादळवाटला मिळालेल्या घवघवीत यशाने नीलमचीसुद्धा ओळख निर्माण झाली. नीलम त्यानंतर असंभव या सुप्रसिद्ध मालिकेत सुलेखा या ग्रेड शेडच्या भूमिकेत दिसली. अत्यंत वेगळा विषय असणाऱ्या असंभव मालिकेला तर लोकप्रियता मिळाली, शिवाय नीलमलासुद्धा तिच्या पात्रासाठी नावाजलं गेलं. गेल्या काही वर्षात नीलम मात्र इंडस्ट्रीपासून लांब आहे. अभिनेत्री नीलम शिर्केने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. वादळवाट, असंभव यासारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती मालिका किंवा चित्रपटात दिसली नाही. काही वर्ष सिनेसृष्टीत काम केल्यानंतर नीलमनं महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर ती संसारात लंबली असून ती सध्या रत्नागिरी येथे राहते. सिनेसृष्टीपासून नीलम दूर गेली असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. भटकंतीची आवड असलेली नीलम तिचे ट्रिपचे फोटो शेअर करते. नीलमच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. नीलमच्या चाहत्यांना तिच्या कमबॅकची उत्सुकता असून सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंखाली चाहते तिच्या कमबॅकबद्दल विचारताना दिसतात. आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर मिस करतोय अशा प्रतिक्रिया नीलमच्या फोटोखाली पाहायला मिळतात. दरवर्षी नाट्य संमेलन झालंच पाहिजे, अर्थात बालनाट्य हा खरा पाया आहे. बालनाटकापासूनच मोठे कलाकार तयार झाले आहेत. नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेने यापुढे पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी हवी ती मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी दिली. निमित्त होतं 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बालनगरी रंगमंचाच्या उद्घाटनाचं. नीलम शिर्केचा जन्म 25 मे 1980 रोजी मुंबईमध्ये झाला. तिने कॉलेजच्या दिवसांपासून मराठी एकांकिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर व्यावसायिक नाटकांकडे आणि नंतर हळूहळू दूरदर्शन मालिका, साप्ताहिक आणि डेली सोपकडे वळली. त्यानंतर तिने मराठी सिनेमातही काम केलं. पछाडलेला या चित्रपटातून तिने लोकप्रियता मिळवली. तिला मराठी मालिका वादळवाट मधील विशाखाच्या भूमिकेसाठी आणि साहेब, बीबी आणि मी या मराठी विनोदी मालिकेतील भक्तीच्या भूमिकेसाठी देखील ओळखलं जातं. त्यामध्ये तिने भरत जाधव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. राजा छत्रपती मालिकेत तिने राणी सोयराबाईची महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्टार प्रभावावरील चार चौघी मालिकेत सकारात्मक भूमिका साकारली होती. झक मारली बायको केली आणि चिंगी या चित्रपटांमध्ये देखील ती दिसलेली आहे, ज्या चित्रपटाला समीक्षकांची प्रचंड प्रशंसा मिळाली. वादळवाट या मालिकेसाठी 2004 सर्वोत्कृष्ट वॅम्प हा पुरस्कार तिला मिळालेला आहे. 2005 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तिला लाभला. नीलम शिर्के सध्या चित्रपट क्षेत्रापासून दूर असून आनंदात आपलं आयुष्य जगत आहे. नीलम शिर्केला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.